गेल्या काही दिवसांपासून रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समुदाय आक्रमक झाला आहे. त्यामुळे गंगाखेड शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत ठाण्यातून जाणार नसल्याचा पवित्रा मुस्लिम बांधवांनी घेतला. सर्व मुस्लिम बांधव मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी गुरु नारायणगिरी यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा यासाठी मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाला होता. पण गंगाखेडचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी मुस्लिम समुदायातील सर्व पक्षातील नेत्यांशी चर्चा करून व कायदेशीर बाबी समजावून सांगत मुस्लिम समुदायातील नेत्यांचे व जमलेल्या जमावाचे ऐकून घेत जमावाला शांत करून जिल्ह्यातून केवळ एकाच ठिकाणी गुन्हा दाखल होऊन तो संबंधित घटनेच्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येईल असे सांगून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेत अतिशय संयम राखून जमाव शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत जमाव शांत केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड, परभणी. बैठो बैठो नीचे बैठो. लोकनायक न्यूज़.